नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या BSc भाग एक सत्र एक अनिवार्य मराठी विषयातील गद्य विभागातील माहीमभट लिखित पाखाला बाळास पांगुर्वणे या पाठाचा भाग दोन आज आपण पाहणार आहोत. यामध्ये या लिळेतील भाषा सौंदर्याचा वाचन आपण करू आणि त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू. पाखाला बाळ पांगुर्वणे किंवा पाखाला बाळास पांगुर्वणे माहीमभट. माहीमभट हे 13व्या शतकातील एक चरित्र ग्रंथकार म्हणून ओळखले जातात. हे मूळचे सराळे जिल्हा औरंगाबाद येथील रहिवासी, गावचे गर्भश्रीमंत असे व्यक्तिमत्व होते. त्यांचा काळ हा निश्चितपणे कुठे नोंदवलेला नाही, तरी 13व्या शतकाचा उत्तरार्ध असा काळ समजण्यात येतो आणि त्यांना मराठी भाषेतील आद्य चरित्रकाराचा मान मराठी भाषिक देतात. गणपती अपयो नावाच्या गुरुपाशी पूर्वाध्ययन केल्यानंतर पुढील शास्त्राभ्यास करण्याकरिता माहीमभट तेलंगणातील विद्यानगरीत गेले आणि तेथून प्रभाकर दर्शन नावाचे शास्त्र शिकून महाराष्ट्रात परत आले. माहीमभट हे संस्कृतचे सुद्धा गाढे पंडित होते आणि तरीही त्यांनी त्यांची ग्रंथरचना ही मराठी भाषेतून केली. लीळा चरित्र, श्री गोविंद प्रभू चरित्र, श्री चक्रपाणी चरित्र हे ग्रंथ चरित्रग्रंथ माहीमभटांच्या नावावर आहे. हे ग्रंथ माहीमभटांनी संकलित केले आहेत. महानुभाव संप्रदायातील श्रीकृष्ण, श्री दत्तात्रय, श्री चक्रपाणी, श्री गोविंद प्रभू व श्री चक्रधर या पंचकृष्णांची चरित्रे माहीमभटांनी रचली आहेत आणि या पंथीय परंपरेमध्ये माहीमभटांना खूप असे मानाचे स्थान आहे. मदंबेच्या ढवळ्याच्या उत्तरार्ध माहीमभट व लक्ष्मीधर पंडित यांनी रचला असे मानले जाते. मराठी व संस्कृतातील गीता टीका हा ग्रंथ आणि जतीचा दशकू हा आरती संग्रह हा सुद्धा माहीमभटांच्या नावावर आढळतो. श्री गोविंद प्रभू चरित्र या ग्रंथामधून घेतलेल्या पाखाला बाळक पांगुर्वणे या लेळेमधून गोविंद प्रभूच्या संवेदनशील व्यक्तिमत्वाचा व 13व्या शतकातील अस्सल वराडी बोलीचा परिचय वाचकांना घडतो. तर आपण मूळ जो उतारा आहे त्यातील शब्दांचा परिचय आपण तो उतारा वाचून करून घेऊया. पाखाला बाळक पांगुर्वणे. बाईल एकी पाणीयेसी निघाली, तिचे घरी वडील धाकुटे कोणी माणूस नाही. तव गोसावी बिजे केले, तिया म्हणितले राऊळो नावेक लेकरू घेया हो. हेल भरी पानिया आणीन, मग गोसावी घेतले नावेक खेळविले, मग खुंटीची पाखाल काढिली, एका आखेयावरी निजविले, एक आखे पांगुरविले आणि गोसावी बिजे केले. तव ते आली घागरी ठेविली, घरा आतू गेली, पाळणा पाहिले तव ने देखेची, बाजेवरी पाहिले तव तेथेही नाही. मग सेजा साईल्यांते पुसिले, हाओ रावळी लेकरू तुम्हापाशी दिदले नाही दिदले. मग सेजा साईली म्हणितले, हाओ रावळा हाती लेकरू कैसे दिदले. रावळ वेडे रावळ पिसे, एखादीये अडी घालीती, एखादीये विहिरी घालीती, तेवळी काही करीसी. ऐसी धावत घरातू गेली, तव पाखालेचे आखे हाली नले, पाहे तव लेकरू देखिले. मग चळण वळण न करी आणि तैसेची बोबायली, काही करीन हो आई, काही करीन हो आई म्हणून उचलून पाहिले. तव आनंद भरीत निजयले असे, मग तिया म्हणितले, आओ आओ राऊळी लेकुरावासी जतन केली असे, राऊळ माये राऊळ बापू मग सुखीन झाली. ही भाषा असल वराडी भाषा त्या काळातली 13व्या शतकातली होती आणि या पाठाचा अर्थ आता आपण पाहूया. तत्पूर्वी तुम्हाला यात उल्लेख आलेला पखाल या शब्दाचा अर्थ माहीत करून घ्यायचा असेल तर ह्या दोन प्राण्याच्या पाठीवरती तुम्हाला जी वस्तू दिसते ती पाणी भरण्यासाठी वापरली जाते, तिला पखाल असं म्हणतात मराठीमध्ये. आणि ही दोन्ही बाजूनी असते, हे कातड्याची पिशवी असते. या पिशवीमध्ये पाणी भरून पूर्वीच्या काळी त्याचा वापर केला जात असे. मग ही जेव्हा पाणी भरून झाल्यानंतर रिकामी व्हायची तेव्हा ही खुंटीला अडकून ठेवलेली असायची. याचे दोन भाग असल्याचे आपल्याला दिसून येतात.
म्हणजे या प्राण्याच्या पाठीवर दोन्ही बाजूला जी दिसते ते ते इथं जो त्याचा उल्लेख आलाय की एका त्याच्या बाजूवरती त्यांनी बाळास निजवलं आणि दुसरी बाजू त्याला पांघरलेली होती, या अर्थाने आपल्याला या पखालीचा उल्लेख या लेळेमध्ये दिसून येतो. तर ही कथा मराठीमध्ये कशी राहिली असती त्याचा आपण अर्थ समजून घेऊ. एक बाई श्री प्रभूंना म्हणाली, राऊळो राऊळो म्हणजे हे महाराज या अर्थाने वापरलेला शब्द आहे, थोडा वेळ माझं लेकरू सांभाळाल का, मी एक घागर पाणी भरून आणते. श्री प्रभूंनी तिचे लेकरू घेतले, थोडा वेळ त्याला खेळवले. खेळवले या शब्दासाठी आपण तिकडं शब्द ऐकला खेळविले, व नंतर घरामध्ये एका खुंटीला पाखाल अडकवलेली होती, श्री प्रभूंनी ती पाखाल काढली, त्याच्या एका भागावर ते लेकरू निजवले व दुसरा भाग त्याच्यावर पांघरून टाकले आणि आपण स्वतः तेथून निघून गेले. मग ती बाई पाणी घेऊन आली, घरात गेली, लेकरू पाहू लागली, पाळण्यामध्ये पाहिले, बाजेवर पाहिले, कानाकोपऱ्यात पाहिले, कुठेच तिला लेकरू दिसले नाही. मग सेजिया साईल्यांते, सेजिया म्हणजे शेजारणी आणि सायली म्हणजे मैत्रीण, मग तिच्या शेजारणींना मैत्रिणींना तिने विचारले, आओ रावळ्याने तुमच्याकडे लेकरू दिले का? तेव्हा ते म्हणतात, नाही दिले. आओ राऊळ वेडे राऊळ पिसे, लेकराला एखाद्या आडात टाकतील किंवा विहिरीत टाकतील तेव्हा काय करणार? म्हणजे इथं श्री प्रभूंना समाज त्या काळातला विक्षिप्त समजत असे, म्हणून त्या शेजारणी म्हणतात की हे जे महाराज आहेत हे वेडे आहेत, हे पिसे आहेत, हे लेकराला कुठं फेकून देतील आणि तू त्यांच्याकडे हे लेकरू कसं दिलंस? मग तेव्हा त्या आईने घरात मागे वळून पाहिले, तेव्हा तिला पाखाल हलताना दिसली. ती जवळ आली व पांघरलेली पाखाल बाजूला सरली, तेव्हा लेकरू आनंदात झोपलेले होते. मग ती म्हणू लागली, पाहो राऊळ माय राऊळ बापू, राऊळी लेकरू असे जतन कैसे केले. अर्थातच त्या माऊलीला अपार आनंद झालेला होता. अशा पद्धतीने आपण लेळा चरित्रातील पाखाला बाळास पांघुरवणे किंवा पाखाला बाळक पांघुरवणे या लेळेचा अभ्यास केला, त्याचा अर्थ समजून घेतला. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला सब्सक्राइब करा. धन्यवाद.